राजशिव छत्रपती यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून घेऊन जाईल तुम्हाला क्रिकेटच्या या रंगभरे दुनियेमध्ये। सामना पाहताय तुम्ही एका बाजूने मल्हारगड फायटर्स तर दुसऱ्या बाजूने सिंहगड सुपर किंग। सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, प्रतीक चौधरी आणि शशी चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर साहिल हरगुणे गोलंदाजी करण्यासाठी तयार। प्रथमता मल्हारगड फायटर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आम्ही प्रथमता फलंदाजी करू हा निर्णय मात्र त्यांनी जो घेतलेला आहे। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळ आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, चित्त्याची चपळाई, वाऱ्याचा वेग तिथे पाहायला मिळाला, हरणाची गती पाहायला मिळाली आणि धावफलक या ठिकाणी सुरू होतो। दोन धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत, वार्ड क्रमांक 4 आयोजित मानाचा भैरवनाथ चषक या निमित्ताने तुम्ही पाहतात। यावेळेस चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला, तीन तार ट्रिपल क्लीन बोर्ड फलंदाज। घाटातून सुटलेल्या बैलाला ज्यावेळेस मात्र बारी 12 सेकंदामध्ये होते त्यावेळेस निशाण पडल्यानंतर खरं तर त्या बैलाच्या एसनीला हात घालण्याची कोणाची ताकद होत नाही, परंतु त्या गोलंदाजाने ते डेअरिंग केली तिथे आणि पहा पहिला फलंदाज देखील बाद केला मैदानाच्या आतमध्ये। कमालीची कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे। ओ भा चेंडू मात्र हलके आते, मात्र पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला जाईल। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते, तिथे धावपलकावरती टाकाल नजर, तीन धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। साहिल हरगुणे कौतुक करावं लागेल खरं तर गोलंदाजाचं, धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये। शशी चव्हाण पॉइंटच्या दिशेने खेळासाठी तयार आहे, हलके आते मात्र चेंडूला ढकलून दिलं जात आहे। एका एका धावेने मात्र धावफलक वाढवायचा, एका एका धावेने मात्र धावफलकाला गती द्यायची, कासवाच्या गतीनं का होईना परंतु धावफलक तिथे मैदानाच्या आतमध्ये वाढवायचा आहे। या ईर्ष्येने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत। हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुरेख होता, वकील शेख, खरं तर या खेळाडूला मी कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना पाहतो, गेली कित्येक वर्ष क्रिकेटची अविरत सेवा करत आलाय आणि आजही तो आपल्या संघासाठी तारणहर्ता ठरेल का हे पाहणं गरजेचं आहे। ओहो हो, यावेळेस यावेळेसचा चेंडू काय होता सुरेख, तिथे जणू काही अवघड घाटाचं वळण आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। षटक संपतो, पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा संपला खेळ, धावपलकावरती धावा लागल्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चार धावा। वार्ड क्रमांक 4 आयोजित भैरवनाथ चषक 2022 देखना 16 तुम्ही पाहतायत। अप्रतिम नियोजन, अप्रतिम नियोजन तुम्ही मैदानाच्या मध्ये खरं तर पाहतायत। 21,111 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सौभाग्यवती मोनिकाताई नवनाथ हरगुणे, सभापती पंचायत समिती शिरूर आणि नवनाथ बाळासो हरगुणे, माजी सरपंच विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सरस्वाडी यांच्या माध्यमातून खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलंय। द्वितीय क्रमांक 15,111 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळेल। वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये घोषित केला, धावपलकावरती नजर टाकाल, पाच धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। ओहो हो, बॅटची एज होती मैदानाच्या आतमध्ये, तिथे जेल सोडला गेला। जीवनदान किती महागडे असतात ना मित्रांनो, याची प्रचिती तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये येईल। खरं तर मम्मद गौरीला जीवनदान दिलं होतं पृथ्वीराज चव्हाणानं। यावेळेचा चेंडू मात्र मैदानाच्या मध्ये मिड विकेटच्या दिशेने खेळलाय, एक सिंगल मैदानाच्या मध्ये येते, धावपलक मैदानाच्या मध्ये भारताला पाहायला मिळेल। गायकवाड सर कळवतील, सहा धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मम्मद गौरीला जीवनदान दिलं पृथ्वीराज चव्हाणानं, एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा नव्हे, चार वेळेस पराभव केला होता मम्मद गौरीचा पृथ्वीराज चव्हाणानं, परंतु जीवनदान दिलं। मम्मद गौरी पुन्हा आपल्या देशामध्ये गेला, सर्व सैन्य एकत्रित केलं, सरसगट सर्व सैन्याची कत्तल केली, नवीन सैन्य आपल्या स्वराज्यामध्ये आपल्या सैन्यामध्ये भरलं आणि तो पुन्हा एकदा नव्या वेगानं नव्या ऊर्जेनं मात्र परत एकदा भारतावरती चालून आला। यावेळेचा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय आणि ज्यावेळेस मात्र मम्मद गौरीनं पृथ्वीराज चव्हाणाचा मात्र पराभव केला, तिथे जीवनदान दिलं नाही पृथ्वीराज चव्हाणाला, तिथे मात्र त्याला पराभूत केलं। इतकी महागडी असतात ही जीवनदानं, ती जीवनदानं तुम्हाला मैदानाच्या मध्ये पहा। यावेळेचा चेंडू डाऊन दी बॉल, टेक इन व्हेरी गुड कॅच आणि फलंदाज। साहिल न पहा तिथे
किती सुरेख झेल मैदानात मध्ये शशी साठी आणि शशीला देखील मात्र मैदानाचा ताबा सोडावा लागेल. दोन फलंदाज बाद आहेत, धावफलकावरती नजर टाकाल, सात धावा आहेत. चुटू सुरेख मैदानात मध्ये पाहायचंय. यष्टांच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक धावतो चुटूच्या पाठमोरी, तोपर्यंत धावफलक नो. चुटू मैदानात मध्ये पंचांना कळवला, नो चुटू मैदानात मध्ये आहे. धावफलकावरती नजर टाकाल, धावफलक दोन ने वाढेल, नऊ धावा धावफलकावरती लागले जात आहेत. खर तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 प्रकारे नो दिला जातो, त्यामधील मात्र पंचांना इथे नो मैदानात मध्ये कळवला. गोलंदाजांना जास्त वेगाने चेंडू फेकला खरं तर, आणि तिथे पंचांना तो नो घोषित केला. फ्री हिटची संधी मैदानात मध्ये असेल. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण मैदानात मध्ये, परंतु फ्री हिटचा चेंडू मैदानात मध्ये होता. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही, धावपलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतो. धावपलक जाऊन पोहोचलं, दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपलिकावरती 10 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. खरं तर क्रिकेटचा खेळ म्हटलं की मानवाच्या रक्ता रक्तात नसा नसात भिनलेला खेळ म्हणून आपण क्रिकेटच्या खेळाकडे नेहमी पाहत आलेलो आहे. खरं तर तुम्ही या जगामध्ये अनेक व्यसन मुक्ती केंद्र पाहिले असतील, ती मात्र तुमची बरीचशी व्यसन सोडवू शकतात, परंतु या जगामध्ये मात्र असं एकही व्यसन मुक्ती केंद्र नाही जे मात्र क्रिकेटचं व्यसन सोडवू शकतं. क्रिकेट खेळ तर माणसाला नव संजीवनी नव ऊर्जा देणारा मात्र एक ऊर्जा स्रोत आहे, आणि ती क्रिकेटची लढाई तुम्ही मैदानात मध्ये पाहताय. बऱ्याचशी लढाई तुम्ही पाहिली, कारगिलची लढाई पाहिली, औंदिवाची लढाई पाहिली, पन्हाळ्याची लढाई तुम्ही पाहिली, अशा अनेक लढाया पाहिल्या, परंतु ही क्रिकेटची लढाई मैदानात मध्ये कोण जिंकेल हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू अक्रॉस द लाईनचा फटका, चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, चेंडू सीमा पार षटका. धावफलक मारतो, 16 धावा धावफलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. वयाच्या 16व्या वर्षी मात्र महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांना या भारतासमोर या महाराष्ट्रासमोर पसायदान ठेवलं. वय वर्ष 16 असताना मात्र क्रिकेटचा देव क्रिकेटमध्ये आला. परत एकदा सरवलं आक्रमण, चेंडू पोहोचेल सीमा रेषा पार, सखी जाएगी साजन के घर षटका. शुभागमन होत आहे चेअरमन इम्पुलिम सोसायटीचे, सन्मान्य श्री दिनेश ताते हरगुडे यांचं या ठिकाणी शुभागमन करतो. मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. धावपलकावरती 22 धावा धावपलकावरती आहेत. खरं तर असं म्हटलं जातं भारतामध्ये 72,000 ज्योतिष आहेत, परंतु ते अजून सांगू शकले नाही वयाच्या 16व्या वर्षी मुलगा तुमचा काय करेल. परंतु एका लावणी सम्राज्ञीनं सांगितलं, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस मोक्याच. आणि तिथे मात्र पाहा स्पर्धेमध्ये देखील बरेचसे 16 वर्षाच्या आतील देखील मुलं या मैदानावरती खेळतात. ओमला तुम्ही खेळताना पाहिलं खरं तर प्रेक्षकांची मन ओमने जिंकलेले आहेत. यावेळेचा चेंडू पॉइंटच्या दिशेला मात्र ढकलून दिला जातोय. एक सिंगल मैदानात मध्ये घेतले जाईल. धावफलक मैदानात मध्ये वाढेल, नजर टाकाल धावफलकावरती. 24 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 ओहो. यावेळेचा चेंडू मात्र तिथे पहा, फक्त चेंडूला हवा घालण्याचं कामकाज केलं गेलं, बॅटचाने बॉलचा संपर्क आला नाही, आणि पहा बॅटला बाय बाय करत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. आकूट टप्प्याचा चेंडू लो स्लोवर वर होता, तिथे मात्र विरकावून दिला सरळ सीमा रेषा पार. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका षटका. थँक्यू डीजे. घ्यावी एखादी ताण, काळजात रुतावी कट्यार, मनोमनी वकील शेख आठवण, ठोकावा एखादा षटकार, ठोकावा एखादा षटकार. धावपलकावरती देखील तुम्ही नजर टाकाल खरं तर, 30 धावा धावपलकावरती आहेत. षटकाची समाप्ती होईल. नवीन गोलंदाज मात्र षटक क्रमांक 4 घेऊन मैदानात मध्ये अक्षय हरगुडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओहो, यावेळेचा चेंडू तिथे मैदानात मध्ये पहा, व्हाइट बॉल, पंचांना मैदानात मध्ये घोषित केला. अवांतर धावसंख्येमध्ये पडते भर, 31 धावा धावफलकावरती लागल्या जातील. षटक क्रमांक 4 मैदानात मध्ये सुरू होत आहे. ओहो, यावेळेस अंगभेदक शरीर भेदक मारा मैदानात मध्ये पाहायला मिळतो.
चांगली गोलंदाजी महिंद्रा छत मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तितकी चांगली फटकेबाजी देखील महिंद्रा छत मध्ये तुम्ही पाहता। एका बाजूला जर पाहायला गेलं तर मल्हारगड फायटर्स, तर दुसऱ्या बाजूने सिंहगड सुपर किंग। हा सामना महिंद्रा छत मध्ये जोरांतला पाहायला मिळतो आहे। उलटा सरकारचा चेंडू महिंद्रा छत मध्ये, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता। क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडू वरती येतो, चेंडूचं कलेक्शन केलं जाईल, धावपलिका वरती नजर टाकाल। 32 धावा धावपलिका वरती आहेत। खर तर 32 वर्षाचं आयुष्य लाभलं धर्मवीर संभाजी राजांना। सुरेख चेंडू महिंद्रा छत मध्ये असेल आणि 32 वर्ष जगत असताना मात्र मृत्यूशे 40 दिवस झुंज दिली मात्र माझ्या राजानं। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छाबा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था। हा चेंडू महिंद्रा छत मध्ये, सुरेख डॉट बॉल महिंद्रा छत मध्ये पाहायला मिळतो। धावपलिका वरती नजर टाकाल तुम्ही, 32 धावा धावपलिका वरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये। हा चेंडू महिंद्रा छत मध्ये खेळून काढलाय आलोंदी कापे, स्ट्रेट ड्राईव्ह होता तिथे आणि पाहायचंय फुला खालून पाणी निघून गेलं, चेंडू पोहोचला सीमारेषा पार, खणखणी चौका। धावपलक वाढेल, 4 षटकांचा खेळ संपतो, 36 धावा धावपलकावरती आहेत। भारताला खेळाडू मैदानाच्या बाहेर या विनंती आहे। प्रेक्षकांनी खरं तर ही स्पर्धा डोक्यावरती घेतलेली आहे आणि प्रेक्षकांमुळे खरं तर स्पर्धेला शोभा येते। या सर्वच प्रेक्षक मंडळींचं मात्र आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। मनाचा भैरवनाथ चषक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतायत। 36 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, षटक क्रमांक 5 या ठिकाणी तुम्हाला महिंद्रा छत मध्ये पाहायला मिळणार आहे। वेळ वाचवा, तुम्ही जास्त वेळ महिंद्रा छत मध्ये घेतायत। सामना क्रमांक 3 महिंद्रा छत मध्ये चालू आहे, अजूनही यानंतर 4 सामने खेळवायचे आहेत आणि घड्याळामध्ये जर जाऊन डोकावलं ना तुम्ही, 8 जवळपास 52 मिनिटं झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे। गोलंदाज तयार, त्यावेळीचा चेंडू मात्र मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार, हवा से लहराती मानव तलवार काट रही हो। Drop the bass. या चौकारानं धावपलक वाढेल, 40 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळत आहेत। ओहो, बॅटची एज होती तिथे, एक सिंगल महिंद्रा छत मध्ये घेण्याचा प्रयत्न आणि एका धावेने मात्र वाढेल धावपलकच्या 41 धावा धावपलकावरती आहेत। अजय हरगुडे यांचं देखील मात्र या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। 41 धावा धावपलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, शेवटचा आणि अंतिम षटक। ओहो हो, यावेळेस यावेळेचा चेंडू सुरेख महिंद्राच्या आतमध्ये, फेकी खराब आहे, या चुका महिंद्राच्या आतमध्ये तुम्हाला टाळणं गरजेचं आहे। छोट्या छोट्या चुका देखील मोठ्या पराभवाला कारणीभूत ठरतात तिथे। खरं तर एक छोटस छिद्र देखील मोठ्या विशाल जहाजाला बुडवू शकतं आणि त्या चुका तुम्हाला इथे महिंद्राच्या आतमध्ये टाळणं गरजेचं आहे। 42 धावा धावपलिकावरती, यावेळेचा चेंडू उंच उंच आकाशामध्ये खेळला, चेंडू पोहोचेल सीमारेषा पार, षटकार। धावा धावफलकावरती आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, मोठं धावफलक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उभारलं गेलंय। ओहो, यावेळेचा चेंडू मात्र अतिशय वेगवान, धावबाजीची संधी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल। क्रिकेट मधली आत्महत्या तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जोर का झटका धीरे से लगे। नऊ चेंडू महिंद्राच्या आतमध्ये, 55 कळवला, अवांतर धावसंख्येमध्ये मात्र भर पडेल। 49 धावा धावपलकावरती तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये, यावेळेचा चेंडू इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक सनी मात्र तिथे होता, परंतु फ्री हिटचा चेंडू तुम्ही महिंद्राच्या आतमध्ये पाहू शकाल। सनीला तुम्ही महिंद्राच्या आतमध्ये पाहतायत, खरं तर जवळपास 7 सनीला आम्ही कॉल केला होता तेव्हा तो घाटात होता, परंतु घाटातून थेट मात्र या ठिकाणी मैदानावरती येतोय, परंतु एक चांगली कामगिरी त्यांचा संघ देखील या मैदानावरती करेल यामध्ये मात्र शंका नाही। 50 धावा धावपलकावरती आहेत। आज खरं तर मोठं नाव सनीचं क्रिकेटच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे।
विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सन्मान्य श्री किसन बापू हरगुडे यांच्याकडून मात्र माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। खरंतर ओम हरगुडे यांचे मात्र आजोबा आहेत आणि त्यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपये आले, मी त्यांचा शतशहा ऋणी आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। धावपळीकावरती 51 धावा, पहिली इनिंग पहिला डाव संपला गेला, जिंकण्यासाठी 52 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे। क्षेत्ररक्षण मल्हारगड संघाला ताबडतोब साजवायचं आहे आणि सिंहगड सुपर किंग आपले दोन आघाडीचे फलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे। खरं तर सिंहगड हा किल्ला खरं तर तुम्ही पाहतायत आजही अभेद्य आहे। सिंहगडाचा इतिहास फार मोठा आहे, तुम्हाला माहितही असेल, गड आला पण सिंह गेला, सिंहगडाला कसं सिंहगड नाव पडलं, बरेचसे इतिहास आहेत, ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न खरं तर राहील। मल्हारगड पाहूया, मल्हारगड संघ मात्र विजयाचा भंडार आपल्या कपाळी लावेल का हे पाहणं देखील गरजेचं आहे। 52 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय। क्षेत्ररक्षण लावा, दोन फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी यायचा आहे। यानंतरचा सामना आपण खेळवणार आहोत प्रतापगड वॉरियर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स दोनही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ताबडतोब संपर्क करायचा आहे। प्रतापगड वॉरियर्स आणि शिवनेरी स्ट्रायकर्स नाणेफेकीचा कौल करतील दिनेश तात्या हरगुडे यांच्या शुभ हस्ते मात्र आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अंपायर सौजन्य लाभलाय। चेअरमन इम्पोलिम सोसायटी दिनेश तात्या हरगुडे यांच्या शुभ हस्ते मात्र यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण जो करतो आहोत। वेळ वाचवा वेळ, अक्षय सर खेळाडूंना सूचना करा। चला प्रतापगड वॉरियर्स संघाचा संघनायक या आणि शिवनेरी स्ट्रायकर्स संघाचा संघनायक आपण या ठिकाणी या, नाणेफेकीचा कौल करायचा आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामना सुरू होतोय। एका बाजूने मल्हारगड फायटर्स हा संघ पाहतायत, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे। छातीशी छत्रपती शिवराय कोरलेत आणि पाठीवरती मात्र धर्मवीर संभाजीराजे कोरलेत आणि जीवाचं नाव भंडारा ठेवलंय। उधळला तरी बी येळकोटच आणि नाही उधळला तरी बी येळकोटच। आणि पाहूयात मल्हार संघ मात्र या ठिकाणी मल्हारगड संघ विजयाचा भंडारा इथे मात्र उधळेल का हे पाहणं देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे। सामना सुरू होतोय, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। सुमित उपाडे खरं तर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राइकच्या दिशेने, तर सनी शेलार नॉन स्ट्राइकच्या दिशेने खेळण्यासाठी मात्र सज्ज आहे आणि सामन्याला होती सुरुवात। प्रसाद चौधरी षटक क्रमांक पहिला घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो आहे। नाणेफेकीचं कौल दिनेश तात्यांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी आपण करतो आहोत। दोनही संघाचे संघनायक त्या ठिकाणी उपस्थित आहेत। शशी चव्हाण मात्र चेंडूवरती आला, चेंडूचं कलेक्शन त्यानं मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं। धावपलक पाडतो, एक धाव धावपलकावरती, संघाचं खातं खोललं गेलेलं आहे। पहिल्या चेंडूपासून मोठी आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे। हो, यावेळेचा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर होता, परंतु तिथे पंचानं खरं तर नो चेंडू घोषित केला। फ्री हिट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकली। प्रतापगड वॉरियर संघाने मात्र प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा चेंडू पाहिजे, लॉंग ऑफच्या दिशेने खेळला जातोय। क्षेत्ररक्षक ऋतिक मात्र चेंडूवरती येईल, तोपर्यंत धावपलिकेत मैदानाच्या आतमध्ये वाढतो। तीन धावा धावपलिकेवरती लागलेले आहेत। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मार्गस्थ आहे। क्रिकेट मधले दादा फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील, कारण 52 धावांचं मात्र मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे। फुल टॉस प्रकारचा चेंडू, आक्रमण सरवलं आणि चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार। या षटकाराला मात्र नक्कीच धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळते। 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय। संघर्षाची प्रचंड मोठी यशोगाथा या मैदानावरती लिहिली जाईल। सीमारेषेच्या आतमध्ये बसलेले जे आहेत ना खेळाडू, विनंती थोडस पाठीमागे बसा। जे फ्लेक्स लावलेले आहेत ना, पण त्या फ्लेक्सच्या पाठीमागे बसा, विनंती आहे, कारण खेळाडूंना मात्र कुठलाही त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। खरं तर तुमच्या सहकार्यातून मात्र ही क्रिकेटची स्पर्धा उभी राहिली। यावेळेस फलंदाजा क्लीन बॉल, सोने
पारितोषिक लावायचं होतं काही मंडळींना, परंतु पारितोषिक लावण्याच्या अगोदरच त्यांना आपली जागा सोडली तिथे. आणि पहा, एक फलंदाज बाद होतो धावपलिकावरती, 9 धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक फलंदाज बाद झाला, आता डाव सावरणं गरजेचं आहे. तिथं असो जिवाळा, तिथं झडपण येत नाही. आई बापा विना घराला घरपण येत नाही. मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासानं वाहणारा पुलकीचा धरा असतो. क्रिकेट असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानं डाव सांभाळायचा असतो. इथं डावाला सांभाळावं लागेल, सावरावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावपलिकावरती नजर टाकाल तुम्ही तिथे, 9 धावा धावपलिकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावपलिकावरती धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा, शेवटचे 24 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 43 धावेंची गरज. 24 चेंडू आणि 43 धावा. सामना अतिशय रोमहर्षक परिस्थितीमध्ये मात्र येऊन जो पोहोचलाय. तुमचं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे. अर्जुनाचं ध्येय निश्चित होतं आणि त्या अर्जुनाला फक्त झाडावरच्या पक्षाचा डोळा दिसत होता आणि तिथे मात्र ध्येय निश्चित केलं आणि चेंडू पोहोचला सलीच्या बॅटमधून. शंका सनीच्या या षटकारासाठी मात्र दिनेश दाते हारगुडे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक या षटकारासाठी मात्र जे प्राप्त होत आहे. 15 धावा धावपलिकावरती लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. हा चेंडू मैदानाच्या मध्ये खेळून काढा. एक धाव तर मैदानाच्या मध्ये मिळेल, दुसऱ्या धावेसाठी पलायन केलं जाईल का, परंतु नकारा. एकच धाव मिळेल, धावपलक मारेल. 16 धावा धावपलिकावरती या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे एका एका धावेला मात्र प्रचंड मोठी किंमत आहे. 52 धावेंचं टार्गेट खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. लक्ष किती मोठं आहे, त्यापेक्षा तुमचे प्रयत्न किती मोठे आहेत हे पाहणं गरजेचं आहे. त्यावेळेचा चेंडू डाऊन दी बॉल होता, तिथे मात्र शशीकडून चूक होईल, जेल मात्र त्या ठिकाणी होणार नाही. जीवनदानं किती महागडी असतात क्रिकेटच्या मैदानावरती आणि युद्धाच्या मैदानात दिलेली जीवनदानं ही इतकी विध्वंसक असतात ना मित्रांनो. आणि सोडलेल्या झेलांनी देखील बराच मोठा इतिहास लिहिलेला आहे. 17 धावा धावपलिकावरती आहेत. गोलंदाज तयार होतो आहे. हलक्या आता मात्र चेंडू पाहत येते. पॉईंटच्या दिशेने खरंतर एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळते. एका धावेने वाढतं धावपलक. 18 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आयोजक मंडळींचं कौतुक करावं लागेल. आता या ठिकाणी मात्र पारितोषिक जे लागलं जाते, फलंदाजी करणाऱ्या संघातील कोणत्याही खेळाडून लागोपाठचे 3 चौकार खेळू द्यात, लागोपाठचे 3 षटकार खेळू द्यात. आणि विकेट करणाऱ्या अर्थात गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी देखील पारितोषिक आहेत. कोणत्याही गोलंदाजाला लागोपाठचे 3 विकेट घेऊ द्यात, विकेट हॅट्रिक करू द्यात. 500 रुपयांचं पारितोषिक, 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी बंटीशेठ हरगुडे यांच्याकडून मात्र जे आहे. पारितोषिकांची प्रचंड मोठी खैरात या ठिकाणी मैदानाच्या मध्ये केली जाते आहे. चांगला खेळ करा, तुम्हाला पारितोषिक हमखास मिळतील आणि तुमच्या पाठीवरती शाबासकीची थाप खर तर या ठिकाणी ठेवली जाते आहे. कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडूला खेळलाय. एक सिंगल मैदानाच्या मध्ये मिळेल. धावपलक एका धावेने वाढतो तिथे. 21 धावा धावपलकावरती या ठिकाणी लागल्या जाणार आहे. सामन्याचं समीकरण बदललं. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 31 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये आहे. इथून पुढचा प्रवास तुमचा मात्र फार कठीण आहे आणि तो मात्र कठीण प्रवास तुम्हाला सोपा करावा लागेल. संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या मध्ये करणं गरजेचं आहे. जितना बड़ा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार. शेवटचे 18 चेंडू आणि 31 धावेंची गरज. काय सामना मैदानाच्या मध्ये या ठिकाणी रंगतो आहे. चला वेळ वाचवा. खर तर पाणी मैदानाच्या मध्ये गेलेलं आहे. मैदान के अंदर जाएगा पाणी, क्या होगी अगली कहाणी. पाण्याचा देखील फार मोठा इतिहास आहे. कोणी म्हणेल बिस्लरीचं पाणी फार महागड आहे, कोणी म्हणेल बेलेव कंपनीचं पाणी महाग आहे, कोणी म्हणेल एक्वाचं पाणी महाग आहे, परंतु सर्वात महागड पाणी कोणतं आहे माहिती का? तुमच्या डोळ्यातील अश्रू हे सर्वात महागड पाणी आहे. जोपर्यंत काळजाला जखम होत नाही ना, तोपर्यंत तुमच्या डोळ्यातून अश्रू येत नाहीत. मग ते अश्रू आनंदाचे असू द्यात किंवा अश्रू दुःखाचे असू द्यात, त्या अश्रूंची त्या पाण्याची किंमत सर्वात मोठी आहे. भारतीय संघाचा एक कर्णधार जो 150 ते 250 लिटर रुपयांचं पाणी पितो,
यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडू सीमारेषा पार, दणदणीत षटकार। षटकाराने धावफलक 27 धावा धावफलकावरती आहेत। 150 ते 250 रुपये लिटरचं पाणी पिणारा विराट कोहली तुम्हाला माहिती आहे, तर 10 रुपयांचं बेलेव कंपनीचं पाणी पिणारा महेंद्र सिंग धोनी देखील तुम्हाला माहिती आहे। पाणी फार आयुष्यात महत्त्वाचं आहे आणि त्या पाण्याची किंमत देखील आपण करणं गरजेचं आहे। 27 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ मैदानात मध्ये संपला। महेंद्र सिंग धोनी खरं तर कॅप्टन कूल म्हणून आपण नेहमी त्याच्याकडे पाहिलेलं आहे। व्हाइट बॉल मैदानात मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल एक यशस्वी कर्णधार म्हणून आम्ही नेहमीच महेंद्र सिंग धोनीकडे पाहत आलो। एबी डिव्हिलियर्सचं एक वाक्य आहे, एबी डिव्हिलियर्स काय म्हणतो, महेंद्र सिंग धोनी 80 वर्षाचा जरी झाला ना, जरी तो व्हील चेअर वरती असला तरी माझ्या प्लेइंग 11 लिस्ट मध्ये मात्र महेंद्र सिंग धोनीचं मात्र स्थान हे नेहमीच अव्वल राहील, हे एबी डिव्हिलियर्सचं वाक्य आहे। यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये खेळला, डिपेक्षाकावरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी धावतो आहे। धावफलक या ठिकाणी मात्र भारताला पाहायला मिळेल। धावफलकावरती नजर टाकाल तुम्ही तिथे 30 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे। शेवटचे चेंडू 15 शिल्लक, 22 धावेंची गरज मैदानाच्या मध्ये। जोपर्यंत सनी शिलार मैदानाच्या मध्ये आहे ना मित्रांनो, तोपर्यंत इथे धावेंचा ओघ वाढताना पाहायला मिळेल। व्हाइट बॉल मैदानाच्या मध्ये, त्यावरती एक सिंगल मैदानाच्या मध्ये घेतली गेली, दोन धावा या ठिकाणी मिळून जातील आणि या दोन धावेने धावफलक वाढेल तिथे 32 धावा धावफलकावरती आहेत। अजूनही 20 धावेंची गरज, शेवटचे 15 चेंडू मैदानाच्या मध्ये शिल्लक। 15 चेंडू मध्ये 20 धावा मात्र जिंकण्यासाठी बनवायचे आहेत। बऱ्याचशा माता भगिनी देखील या सामन्याचा खरं तर आस्वाद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। ही क्रिकेटची स्पर्धा अनेक जण लाईव्ह पाहत आहेत, त्या सर्वांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहोत। आणि धावपलकावरती 33 धावा धावपलकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे। ही क्रिकेटची स्पर्धा फक्त वाईड क्रमांक 4 पुरती आता मर्यादित राहिली नाही, ही क्रिकेटची स्पर्धा केवळ सणसवाडी पुरती मर्यादित राहिली नाही। यावेळेचा चेंडू सुरेख होता, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होईल, तोपर्यंत धावफलक या ठिकाणी मात्र पाहायला मिळते। 33 धावा धावपलकावरती आहेत। ही क्रिकेटची स्पर्धा आता संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर जवळपास 176 देशामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पोहोचलेली आहे। T20 लाईव्हच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा खरं तर लाईव्ह थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि 176 देशामध्ये मात्र ही क्रिकेटची स्पर्धा आता लाईव्ह पाहिली जाते आहे। मोठ्या उंचीवरती मात्र पोहोचलेली ही क्रिकेटची स्पर्धा आहे। आयोजक मंडळींना मात्र धन्यवाद द्यावे लागतील। सामन्याचं समीकरण 12 चेंडू 19 धावेंची गरज, शेवटचे 12 चेंडू आणि 19 धावा तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत। 19 अंक आला की आम्हाला बऱ्याचशा घटना आठवतात मित्रांनो, मग 19 फेब्रुवारी 1630 आठवतं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आठवतो आणि 12 चेंडू मध्ये 19 धावेंची गरज आहे। गोलंदाजी मारपार शुभम पठारे गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज होईल, तयार होताना पाहायला मिळेल। आता इथं नावं जी आमच्याकडे आहेत ती आम्ही सांगतोय, तुमच्या खेळाडूंची नावं बरोबर सांगणं हे काम तुमचं आहे। जाऊया मैदानाच्या मध्ये, शुभम मैदानाच्या मध्ये या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार होतोय। यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1-2 झेल टिपला, फलंदाज बाद। दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये नावात काय आहे असं मात्र विल्यम शेक्सपियर म्हणतो खरं तर, परंतु सर्व अट्टा असा नावासाठी चाललेला आहे आणि नाव असंच मोठं होत नाही मित्रांनो, त्यासाठी मात्र फार मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागतो, फार मोठं योगदान तुम्हाला द्यावं लागतं। तुमचं नाव एका दिवसात पूर्ण मोठं होणार नाही, त्यासाठी मात्र तुम्हाला अहोरात मेहनत घ्यावी लागते आणि ते नाव करण्यासाठी मात्र खरं तर एक मोठा संघर्ष मैदानाच्या मध्ये जो चालू आहे। एका बाजूला मल्हारगड फायटर्स, दुसऱ्या बाजूला सिंहगड सुपर किंग, नवीन फलंदाज अक्षय हरगुणे मात्र मैदानाच्या मध्ये या ठिकाणी ऑन स्ट्राइकच्या दिशेने पाहायला मिळेल। धावपुरे हाताचा खरं तर फलंदाज आहे।
फॉर्म गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतोय, तयार होताना पाहायला मिळेल. ओहो, यावेळेचा चेंडू अंगभेदक शरीर भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावफलक तिथे स्थिरावलेला आहे, 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सनी शिलार अक्षय हरगुडेला मात्र काहीसा कानमंत्र देईल. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. कानमंत्र किती महत्वाचा ठरेल हे पाहणं गरजेचं आहे. एक सल्ला मैदानाच्या आतमध्ये दिलाय, कानमंत्र देणं वेगळं आणि एखाद्याचे कान भरणं वेगळं, परंतु हा कानमंत्र किती फायदेशीर ठरेल हे पाहणं देखील मैदानाच्या आतमध्ये गरजेचं. गोलंदाज तयार आहे. ओहो, यावेळेचा चेंडू सुरेख होता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये, 9 चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळेल तिथे. एका धावेने मात्र धावपलक वाढतं, जाऊन जे पोहोचलं 34 धावा धावपलकावरती. शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 18 धावांची गरज आहे. 52 धावांचा पाटला खरं तर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि क्रिकेटमध्ये कोणताच धावफलक विजयाची गॅरंटी देणारा नाही. मग तुम्ही असं पाहू शकाल, तुम्ही एक वेळ सांगू शकता राजकारणामध्ये हा मतदारसंघ हा वार सुरक्षित आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती असं सांगू शकत नाहीत हा धावफलक सुरक्षित आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. गोलंदाजी करण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू तिथे मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचवला आणि 2 धावा त्या ठिकाणी मात्र मिळून जातील. 2 धावेने वाढेल धावफलक, 36 धावा धावफलकावरती. चेंडू फेका मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत 3.5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपलेला आहे. शुभम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी मैदानाच्या आतमध्ये आहेत. दर्दीत प्रेक्षक तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. परमेश्वरा परमेश्वरा सोनं नको, सोन्यापेक्षा मोठ्या किमतीची माणसं दे आणि छातीचा कोट करून स्वाभिमान जपण्याची ताकद दे. उपस्थित सर्वच क्रिकेट रसिकांचा मी मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. 36 धावा धावपलिकावरती या ठिकाणी लागल्या गेलेल्या आहेत. अजूनही 16 धावांची गरज. यावेळेचा चेंडू मात्र मोठा प्रहार मैदानाच्या आतमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक शशी चेंडूच्या खाली सोडला झेल. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळत आहे. झेल मैदानाच्या आतमध्ये सोडला. इथे तुम्ही झेल सोडला नाही तर तुम्ही सामना सोडला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. सामन्याचं समीकरण गणित गुणोत्तर प्रमाण मैदानाच्या आतमध्ये बदलताना पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. क्षेत्ररक्षण लावा मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावा जिंकण्यासाठी मात्र बनवायचे आहेत. आता सामना खरं तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहाल, जनरल वार्ड मधून मात्र आता सामना आयुष्यू मध्ये पोहोचलेला आहे. दिल की धडकने तेज होने लगी है, दिल तो धकधक धकधक करने लगा है. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये मात्र टिक टिक वाजायला लागलंय. काळजाचा ठोका चुकवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समय के गर्भ में छुपा इस मॅच का राज. शेवटचे 6 चेंडू 15 धावांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. क्षेत्ररक्षण लावा. अक्षय चांदगुडे सरांना विनंती आहे, खेळाडूंना सूचना करणं गरजेचं आहे. यानंतर अजून मित्रांनो 4 सामने खेळवायचेत. तुम्ही जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. तुमच्या रणनीती ज्या आहेत ना त्या सामना सुरू होण्याच्या अगोदर मात्र तयार असणं गरजेचं आहे. मग पहिलं षटक कोणत्या खेळाडूला द्यायचंय, शेवटचं षटक कोणत्या खेळाडूच्या हातामध्ये सोपवायचंय, हे जे तुमचे प्लॅनिंग आहेत ना ते मात्र मैदानाच्या बाहेर असताना तुमचं मात्र फार महत्वाचे असतात. प्लॅन फार महत्वाचा असतो मित्रांनो. 6 चेंडू शिल्लक आहेत, 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज लढत, हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. धावे मैदानाच्या आतमध्ये डेड बॉल मैदानाच्या आतमध्ये पंचानं जो या ठिकाणी कळवला, यांच्याशिवाय क्रिकेटला मजा नाही. काही असू द्या, जाऊया मैदानाच्या मध्ये. 37 धावा धावपलकावरती आहे. दोन घड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहाल. शशी मात्र मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. शेवटचे 6 चेंडू
15 धावेंची गरज। सनी शेलार शॉट ऑन फायर, चेंडू सीमा पार, शॉटगन। या षटकाराने धावफलक मारेल 43 धावा धावफलकावरती 14 चेंडू मध्ये 27 धावेंची खेळी मैदानात मध्ये साकारली आहे। तीन षटकार त्याच्या बॅटमधून आम्ही नक्की जे पाहिलेले आहेत। आता सिंहगड सुपर किंग सर्वांनी मागे सरका, जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये आलात तर आयोजक कमिटीने कळवलं 2 धावेंची पेनल्टी असेल। सर्वांना विनंती आहे ते बॅनरच्या पाठीमागे जाऊन थांबा। नियमांनं भरलेलं क्रिकेट खरं तर आहे। सामन्याचं समीकरण तुम्ही पाहाल, 5 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 धावेंची गरज आहे। 5 चेंडू आणि 9 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झाले तर कही ककावे, जळेल अशी झोपडी ती आग ज्वलंत नाही। विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। आणि चेंडू सीमा रे शतार शतकार। थँक्यू थँक्यू डीजे। अजून एक षटकार जर मारला तर बंटी शेट हरगुड्यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक। काय सामना रंगवलाय सनी शेलार मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारे फलंदाजी। परत एकदा मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलं, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक झेल सोडला, 2 धावा तिथे मिळतील। सनी शेलारचा झेल सोडणं म्हणजे वाघाच्या जबड्यात स्वतःहून हात घालण्यासारखं आहे। शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये। सनीचा खेळ आवडला असेल तर सनी साठी एकदा जोरदार ड्राय होऊन जाऊ द्या। जबरदस्त कामगिरी, जिंकण्यासाठी 1 धावेची गरज, 3 चेंडू आणि 1 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे। हा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये, धावबाजी संधी या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल। फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळेल। सामन्याचं समीकरण बदललंय, 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे। 2 चेंडू आणि 1 धावेची गरज, सामना अजूनही संपलेला नाही मित्रांनो, कंपल्सरी चेस आहे, तुम्हाला 1 धाव बनवावीच लागणार आहे। 2 चेंडू आणि 1 धावेची गरज, जर कुणाला बीपीचा त्रास असेल त्यानं सामना पाहिला नाही तरी चालेल। आणि यावेळेस सामना मात्र जिंकला सिंहगड सुपर किंग। चला या मैदानाच्या बाहेर या, आता सिंहगड संघ आपण मैदानाच्या बाहेर या, आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देतो आहोत आणि नाव सांगण्याची गरज नाही। सर्व